पैसे दिले तरच पाणी देतात. महिन्याला आम्हाला 3000 रुपये भरायला लागतात. इधर हमारा इधर सार्वजनिक टॉयलेट है और टॉयलेट इतना गंदा रहता है ना कि पूछो मत. ते आम्हाला ते घाणीचे कपडे बघून उलटी होते, एकदम उलटी सारखं वाटते. घाणेरडा वास येतो तिथे आणि त्याच्यामुळे मच्छर वगैरे येतात, त्याच्यामुळे जास्त आजार वाढतात. किसी का पेट दुखा तो यहाँ पे 5-6 डब्बा एक साथ में लगे रहते लाइन से, जाने मिलता ही नहीं है, तो वो हिसाब से लेडीज लोग का तकलीफ ज्यादा बढ़ गया. महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या सुविधा एकत्र नाहीयेत. पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा असं वाटत नव्हतं की हे टॉयलेट आहे. कोण म्हणतंय मॉल बनतंय. पैसा मध्ये काय असं मालूम बी नसतं. मी एक सुकून लग रहा है अभी, ऐसा एकदम जैसा कि अपने घर से भी अच्छा लग रहा है बैठने. इधर झोपड़पट्टी वालों के बारे में तो कोई नहीं सोचता, तो उम्मीद है कि जिंदगी में बदलाव आ सकते हैं. मैं खुश हूँ.